आरोग्य जागृती। नमस्कार, आरोग्य जागृती मध्ये मी जयश्री श्रीवास्तव आपणा सर्वांचं स्वागत करते। आज आपण स्तनपान करणे का गरजेचे आहे याबद्दल जाणून घेणार आहोत। दरवर्षी 1 ते 6 ऑगस्ट संपूर्ण आठवडा आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो। त्या निमित्ताने स्तनपानाचे महत्व, स्तनपान करताना घ्यावयाची काळजी, स्तनदा मातांची काळजी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर राहुल लोसाले सर। सर नमस्कार, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत। सर मेडिकवर हॉस्पिटल औरंगाबाद येथे नवजात शिशुतज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत। सर सर्वात आधी आम्हाला सांगा की स्तनपान करणे का महत्वाचे आहे आणि किती गरजेचे आहे। स्तनपान करणे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की स्तनपानाला आपण अमृतपान असंही म्हणतो, तसेच आईच्या दुधाला आपण अमृत असं म्हणतो आणि लिक्विड गोल्ड। स्तनपान हे एक सिंगल इंटरव्हेंशन, ही एकच गोष्ट जवळपास 13% बाल मृत्यू 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू कमी करू शकतो। दरवर्षी जवळपास 10 लाख बाल मृत्यू हा स्तनपान या एका इंटरव्हेन्शनमुळे किंवा एका गोष्टीमुळे कमी होऊ शकतो। त्यामुळे स्तनपान करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे। प्रत्येक आईने आपल्या बालकाला पहिले 6 महिने फक्त आईचं दूध दिलं पाहिजे आणि 6 महिन्यानंतर 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्ती वेळ ती स्तनपान करू शकते, पण 6 महिन्यानंतर यथायोग्य असा पौष्टिक आहार चालू करून। तर याचे खूप सारे फायदे आहेत, आईसाठीही खूप फायदे आहेत आणि बालकासाठीही खूप फायदे आहेत। बालकासाठी जर बोलायचं झालं तर स्तनपानामुळे निमोनियाचं प्रमाण कमी होते, त्याचप्रमाणे कानामधील जे इन्फेक्शन असतात त्याचं प्रमाण कमी होतं, कान फुटण्याची भीती कमी होते, बाळाला ॲलर्जिक डर्मेटायटिस हा त्वचा रोगही कमी होतो, बाळाला डायरिया आणि डिसेंट्री हे आजार कमी होतात। फॉर्म्युला फिडिंगमुळे किंवा गाईचे दूध दिल्यामुळे जे पोटाचे पोट बिघडतं बाळाचं ते सुद्धा कमी होतं। त्याचप्रमाणे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बाळाचा IQ 10 पॉइंटनी वाढतो, बाळ बुद्धिवान होतं। आईसाठी फायदे जर बोलायचे झालेच तर आईचं वजन घटतं प्रेग्नन्सी नंतर, आईला मधुमेहाचा जो त्रास असेल तर तो त्रासही कमी होतो, शुगर्स कमी होतात, नॅचरल फॅमिली प्रोटेक्शन भेटतं। त्याचप्रकारे आईला ओव्हेरियन कॅन्सर आणि स्तनाचा जो कॅन्सर आहे तो त्याचं प्रमाण घटतं। स्तनपानामुळे एक ऑक्सिटोसिन हार्मोन सिक्रेट होतं, ते हार्मोन त्याला आपण लो हार्मोन असंही म्हणतो। त्यामुळे आईला जे डिप्रेशन किंवा पोस्टमार्टम ब्ल्यूज होतात त्याचं प्रमाणही घटतं। स्तनपानामुळे आई आणि फॅमिलीचे पैशांची सुद्धा बचत होते, कारण की फॉर्म्युला खरेदी करणे, त्याची काळजी घेणे, बॉटल्सची काळजी घेणे, बॉटल्सची खरेदी करणे या सगळ्या गोष्टींमध्येही त्यांचा पैसा वाचू शकतो। बाळ निरोगी राहिल्यामुळे ते आजारी पडत नाही आणि त्यामुळे आई वडील जर कामाला जात असतील तर त्यांचा सुद्धा तिथेही पैशांची बचत होऊ शकते। असे खूप सारे फायदे आहेत, त्यामुळे स्तनपान करणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आत्ताही जवळपास भारतामध्ये या काळात जवळपास 40 ते 45 ते 50% महिलाच फक्त स्तनपान करू शकतात 6 महिन्यापर्यंत, उरलेल्या 50% स्त्रिया स्तनपान करत नाही, तर हा आकडा वाढला पाहिजे। प्रसूती झाल्या 1 ते 2 महिन्यानंतर आईने आहाराबाबत फार काळजी घ्यायची, म्हणजे पर्टिक्युलर भाज्या खायच्या आणि दूध भाकरी हेच खायचं, याच्यामुळे बाळाला काही त्रास। स्तनपानाच्या बाबतीत खूप साऱ्या रूढी आणि रीतिरिवाज भरपूर आहेत जे पहिल्यापासून चालू आहेत, की हेच खावं तेच खावं, हीच भाजी खावी, अशा गोष्टी आता हळूहळू यांना डॉक्टर्स याबद्दल जी माहिती देतात ते आम्ही हेच सांगतो पालकांना की तुमचा आहार हा पौष्टिक असला पाहिजे, त्यामध्ये प्रथिने, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट यांचा समतोल राखला पाहिजे, म्हणजे एक परिपूर्ण आहार घेतला पाहिजे, म्हणजे आपण जे रोज खातो तेच प्रसूतीनंतरही तेच खायला पाहिजे, प्लस 1000 कॅलरी जास्ती आणि 15 ग्रॅम प्रोटीन एक्स्ट्रा जे नॉर्मल
फिमेलच्या ज्या एज ग्रुपमध्ये भेटतात त्यापेक्षा जास्ती भेटलं पाहिजे, जेणेकरून ते सर्व जे प्रोटीन कॅल्शियम मिनरल ते बाळाला जाईल. स्तनपान देणाऱ्या मातांनी कुठल्या गोष्टी टाळायला हव्या? स्तनपान करणाऱ्या मातांनी धूम्रपान आणि मद्यपान या गोष्टी तर बिलकुल टाळायला पाहिजे. चहा आणि कॉफीचं सेवनसुद्धा जास्ती करू नये. ताणतणावाच्या बाबतीत बोलायचं झालंच तर ताणतणावामुळे आईचं दूध कमी होऊन जातं. ॲक्च्युली स्तनपान केल्यामुळे ताणतणाव कमी होतो, तर अशा मातांनी स्तनपान केलं पाहिजे जेणेकरून की त्यांचा ताण कमी होईल आणि जास्ती स्ट्रेस घेऊ नये. घरातील इतर सदस्यांनी बाळ आणि आई यांची या सर्व काळामध्ये कशी काळजी घ्यावी? जसं आईचं आणि बाळाचं रोल आहे स्तनपानामध्ये, तर इतर लोकांनी सुद्धा याच्यामध्ये त्यांचाही बराच सारा रोल असतो. जेणेकरून की आईला प्रेग्नन्सीनंतर एक रेस्ट करण्यासाठी मोकळा वेळ भेटला पाहिजे, तिला घरगुती कामांपासून थोडीशी सुटका केली पाहिजे जेणेकरून ती बाळाकडे लक्ष देऊ शकेल. स्तनपान करताना तिला प्रायव्हसी मेंटेन करणे किंवा वेगळी अशी जागा देणे जरुरी आहे, त्या ठिकाणी लोकांचा वावर नसला पाहिजे. आईचं आणि बाळाचं नातं बॉन्डिंग वाढण्यासाठी हे आवश्यक आहे. तिला जास्ती स्ट्रेस न देता आनंदी वातावरण कसं राहील याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरोबर, कारण जर आई आनंदी असेल तर दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना आणि वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग या दोन संघटना स्तनपान दिन आणि स्तनपान आठवडा साजरा करतात. दरवर्षी एक थीम किंवा ब्रीदवाक्य घेऊन येतात. या वेळेसची जी थीम आहे ती आहे स्टेप अप फॉर ब्रेस्ट फीडिंग, म्हणजे सर्वांनी स्तनपान प्रमोट करण्यासाठी किंवा त्याला वाढवण्यासाठी स्टेप अप म्हणजे एक पायरी चढणे. आणि त्याच्या पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे एज्युकेट अँड सपोर्ट, म्हणजे ज्या स्तनदा माता आहे किंवा ज्यांना बाळ होणार आहे पुढे अशा मातांना एज्युकेट करणे, त्यांना शिकवणे, स्तनपानाचं महत्त्व समजून सांगणे आणि सपोर्ट म्हणजेच स्तनपान करताना ॲक्च्युअल जो प्रॉब्लेम येणार आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हेल्प करणे, यासाठी सगळ्यांचा महत्त्वाचा रोल आहे. त्यामध्ये डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल वर्कर, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणि आपल्यासारखे पत्रकार यांचासुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे. स्तनपान कमी वेळ केल्याने किंवा न केल्याने काही प्रॉब्लेम होऊ शकतात. आता स्तनपान जितकं जास्ती करेल माता, जितकं जास्ती दूध पिईल, त्याचे फायदे बाळाला खूप जास्ती आहे. बाळाला जर आई दिवसभर दूध दिलं, स्तनपान केलं आणि वरती फॉर्म्युला वगैरे काही न दिला तर बाळाला याचे खूप सारे फायदे आहेत. तसंच आईनी स्तनपान किती वेळेपर्यंत म्हणजे 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष जर स्तनपान केले तर त्याचे फायदे आईला आहेत, म्हणजे किती लांबपर्यंत आई स्तनपान करते. तर जितकं जास्ती स्तनपान करेल त्याचे फायदे आईला म्हणजे स्तनांचा कर्करोग, ओव्हरीचा कर्करोग हा जवळपास 30-40% घटतो. त्याचप्रमाणे बालकालाही याचे फायदे आहे. सर, तुम्ही असं म्हटले की जितकं जास्त स्तनपान करेल माझा तितकं चांगलं आहे. आता वर्किंग मदर आहे, त्यांनी काय ब्रेस्ट फीडिंग ऍक्ट नुसार जवळपास 24-26 आठवडे प्रेग्नन्सी नंतर मातेला पूर्ण सॅलरी सोबत सुट्टी ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये भेटते. तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी 10 जास्त एम्प्लॉई आहे अशा प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा स्तनपान करण्यासाठी लॅक्टेशन लीव म्हणून अशी सुट्टी भेटते.
तर त्याचा फायदा घेतला पाहिजे सर्वांनी या बाबतीमध्ये, या ऍक्टचं नॉलेज असलं पाहिजे. तसंच जी माता 6 महिन्यानंतर ती जर जॉब जॉईन करत असेल तर त्यावेळेस तिने ही काळजी घेतली पाहिजे की ती नाईट टाईमला तर ब्रेस्ट फिडिंग करू शकते. आता दिवसात ती काय करू शकते की ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करून ठेवू शकते. एक्सप्रेस केलेलं ब्रेस्ट मिल्क हे बाहेर नॉर्मल टेम्परेचरमध्ये जवळपास 4 ते 6 तास आरामशीर व्यवस्थित राहू शकतं. जर त्याला जर अजून जास्ती वेळ ठेवायचं असेल तर ती नाईट टाईमलाही ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करून किंवा आईचं दूध एक्सप्रेस करून हे फ्रीजमध्ये 4 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये जवळपास 24 ते 48 तास ठेवू शकते. आणि ते दूध काढून हलक्याशा गरम पाण्यामध्ये त्याला नॉर्मल टेम्परेचरला आणून बाळाला चम्मच वाटीने आपण पाजू शकतो. तर अशा प्रकारे ती आई स्वतः प्रेझेंट नसताना सुद्धा घरचे इतर मंडळी ते आईचंच दूध बाळाला चम्मच वाटीने देऊ शकतात. किती वर्षापर्यंत? खूप महत्वाचा प्रश्न आहे की या बाबतीमध्ये जनरली मातांना मेडिकलमध्ये आम्ही जे सांगतो त्याच्यामध्ये असं आहे की पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग केली गेली पाहिजे. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग याचा अर्थ आहे की आईच्या दुधाशिवाय दुसरं काहीही न देता फक्त आईचंच दूध द्यावे पहिले 6 महिने. म्हणजे काही काही समाजामध्ये इव्हन बाळाला गुट्टी देणे किंवा जन्मगुट्टी देणे किंवा मध देणे या गोष्टीही दिल्या जातात, त्या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. फक्त आईचं दूध 6 महिन्यापर्यंत दिलं गेलं पाहिजे. मग 6 महिन्यानंतर काय करायचं? तर 6 महिन्यानंतर आईचं दूध चालूच ठेवायचं, प्लस पौष्टिक असा आहार बाळाला सुरू करायचा. म्हणजे वरण भात किंवा दही भात किंवा खिचडी उपमा शिरा हळूहळू असं चालू करायचं. आणि 2 वर्षापर्यंत आईने आपलं दूध चालू ठेवायचं. 2 वर्षानंतरही आई आपल्या बाळाला दूध पाजू शकते जर बाळाने आईने ते ऍक्सेप्टेबल असेल तर. जेवढं जास्त स्तनपान केलं डेफिनेटली स्तनपान ही एक गोष्टच बालमृत्यू दर कमी करण्यासाठी 10 ते 15% काम करते. आणि या एका गोष्टीमुळे म्हणजे त्या बाळाचा आणि आईचा तो विकास होतोच, प्लस सामाजिक विकासही होतो. बाळ दष्टपुष्ट होतात, त्यांची तब्येत व्यवस्थित राहते, त्यांना डॉक्टरकडे जायची जास्ती गरज नसते. स्तनपान व्यवस्थित करणे, 6 महिन्यानंतर पौष्टिक आहार देणे आणि लसीकरण व्यवस्थित केल्यानंतर बाळांना जास्ती रोग लागत नाही. सर, आपण नवजात शिशुतज्ञ आणि बालतज्ञ म्हणून आमच्या मातांना आज आरोग्य जागृती मार्फत काय संदेश द्याल? नवजात शिशुतज्ञ किंवा बालरोगतज्ञ म्हणून मी हाच संदेश देईन की गोल्डन अवर म्हणजे डिलिव्हरी नंतर पहिल्या तासामध्ये स्तनपान सुरू करावे. बाळांची विशेष काळजी घेताना, नवजात शिशूची विशेष काळजी घेताना त्यांना गरम ठेवणे व्यवस्थित आवश्यक आहे. बाळाच्या अंगावरती कानटोपी, हातमोजे, पायमोजे, शर्ट, पॅन्ट, डायपर गरम ठेवण्यासाठी डबल कपडा असणे आवश्यक आहे. स्वच्छता मेंटेन करावी, हाताची स्वच्छता मेंटेन करावी. बाळाने संडास लग्दी केल्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्ट्सची पण स्वच्छता मेंटेन करावी. 2-2 तासांनी बाळाला आईचं दूध देणे गरजेचे आहे. एकदा बाळाचं फिडिंग इस्टॅब्लिश झाल्यानंतर ऑन डिमांड म्हणजे जेव्हा बाळ मागेल तेव्हा दूध पाजणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे बाळाचे डेकर काढून त्याला झोपवणे व्यवस्थित. बाळाचं आणि आईचं बॉन्डिंग होणं खूप गरजेचं आहे. आईचं बॉन्डिंग आणि बाळाचं बॉन्डिंग झालं, आई त्याच्याशी गप्पा मारते आहे फिडिंग करताना, यामुळे बाळाचं इमोशनल आयक्यू डेव्हलप होतो. त्याचप्रमाणे बाळाचे लसीकरण संपूर्ण करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजारपणामध्ये काळजी घेणे, आजारपणामध्ये आईचे दूध देणे आणि डॉक्टरांचा यथायोग्य सल्ला घेणे हे गरजेचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर राहुल गोसावी. मी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ व नवजात शिशुतज्ज्ञ म्हणून पूर्ण वेळ कार्यरत आहे. मेडिकवर हॉस्पिटल हे संपूर्ण बालरोगतज्ञ आणि बालरोग आणि नवजात शिशू याविषयी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. नवजात शिशू अतिदक्षता विभाग हा जवळपास 13 बेडचा आहे आणि या ठिकाणी व्हेंटिलेटर सुविधा व सीपॅप सुविधा याशिवाय
जे बाळ जन्मता रडत नाही अशा बालकांसाठी हायपोथर्मिया ट्रीटमेंट ही सुद्धा इथे उपलब्ध आहे. बालरोग विभागामध्ये अतिदक्षता विभागात 7 बेडची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे व्हेंटिलेटर सुविधा व हाय फ्लो नेझल कॅन्युला ही इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध आहेत. आरोग्य जागृती.